नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मी जगदीश गावित आपलं सर्वांचं माझं डिजिटल स्कूल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित विषयामधीलच एक आगळावेगळा घटक पाहणार आहोत तो म्हणजे एक शंभर ते एकशे नव्याण्णवपर्यंतच्या संख्यांचे वर्ग हे फक्त दहा सेकंदात कसे काढायचे याबद्दलची ट्रिक्स बघणार आहोत अगदी दहा सेकंदामध्ये तुम्ही शंभरपासून ते एकशे नव्याण्णवपर्यंतच्या सं कुठलीही एक संख्या घ्या आणि त्या संख्येचं तुम्ही वर्ग काढू शकता का पाठांतर न करता तर ती ट्रिक्स कशी आहे कशा पद्धतीने काढायचं त्याच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत अगदी सहज अगदी दहा ते पंधरा सेकंदामध्ये तुम्ही काय करू शकतात ही वर्ग संख्या काढू शकताय तर चला विद्यार्थी मित्रांनो वेळ आपण न घालवता प्रत्यक्ष आपण काही उदाहरणच बघूया त्याआधी तुम्हाला मी विनंती करतो जर आपण माझे यूट्यूब चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली व्हिडिओच्या खाली लाल रंगाचं बटन दिसतंय सबस्क्राईब नावाचं त्या सबस्क्राईब नावाच्या बटनला प्रेस करा बेलका बेल, बेल सुद्धा तुम्ही प्रेस करा म्हणजे जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्यक्ष उदाहरण पाहूया एक शंभर ते नव्याण्णव शंभर ते एकशे नव्याण्णवपर्यंतच्या संख्यांचे वर्ग दहा सेकंदात करणे उदाहरण पहिलं आहे एकशे बाराचा वर्ग काढायचा आहे एकशे बाराचा वर्ग काढण्यासाठी साधे आणि सोपी आणि अगदी सहज सडवता येईल अशी एक ट्रिक्स आहे ती ट्रिक्स सांगतो त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं आपण पहिली पायरी पायरी पहिली अशी आहे की मूळ संख्या म्हणजे जी संख्या दिलेली आहे ती एकशे बारा अधिक शेवटचे दोन अंक म्हणजे त्याच संख्येतले शेवटचे दोन अंक म्हणजे बारा ह्यांची बेरीज करायची जसं बघा इथे मी करून दाखवतो तुम्हाला मूळ संख्या आहे एकशे बारा अधिक शेवटचे दोन अंक म्हणजेच बारा यांची बेरीज ही एकशे चोवीस आलेली आहे आपण त्यांची बेरीज केली त्यानंतर दुसरी पायरी काय करायची आपण शेवटच्या दोन अंकांनी तयार झालेल्या संख्येचा वर्ग शेवटचे दोन अंक कोणते आहेत एक आणि दोन म्हणजेच बारा ही संख्या तयार झालेली आहे त्याचा वर्ग लिहायचा आहे आणि त्याचा वर्ग लिहिला आपण बाराचा वर्ग आपल्याला तर माहीतच आहे एकशे चौवेचाळीस आता या वर्ग लिहिल्यानंतर या ही जी एकशे चौवेचाळीस संख्या मिळाली आपल्याला ह्याचे शेवटचे जे दोन अंक आहेत एकक आणि दशक स्थानचे ते आपल्या उत्तराचे श पहिले दोन अंक आहेत ते आपण वरती लिहिलेले आहेत त्यानंतर शेवटची तिसरी पायरी आहे बघा मूळ संख्या व शेवटचे दोन अंक यांची बेरीज अधिक हातचा म्हणजे हातचा कुठला तर आपण बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस काढला त्याच्यातलं चौवेचाळीस जी संख्या होती ती वरती आपण लिहिलेली आहे आणि त्याच्या आधी एक एक हा हातच्या म्हणजे शतकस्थानचा अंक आपल्याला तिथे आपण हातच्याला ठेवलेला आहे तर तो आणि मूळ संख्या व शेवटची शेवटचे दोन अंक यांची बेरीज एकशे चोवीस आलेली आहे ती ह्यांची बेरीज करून घ्यायची आहे बघा एकशे चोवीस बेरीज होती आणि इथला एक हातच्या आला होता तो एकूण मिळून किती झाले एकशे पंचवीस आता हे जे उत्तर आलेलं आहे एकशे पंचवीस हे आहे तसं आपलं उत्तराच्या पुढचे तीन अंक असणार ते आपण वरती आपण लिहिलेले आहेत अशा पद्धतीने एकशे बाराचा वर्ग तयार झाला बारा हजार पाचशे चौवेचाळीस आवडलं तुम्हाला अजून आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा अनेक उदाहरण बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण थोडंसं त्याचं पुढचं आहे आपण जरासं असं मोठी संख्या घेऊया आपण या ठिकाणी एकशे ब्याण्णवचा वर्ग आता एकशे ब्याण्णव ही संख्या मोठी आहे है। ह्याचा वर्ग सुद्धा या तीन पायरीमध्ये आपल्याला सहज करता येतो बघा पहिलं उदाहरण आहे पहिली पायरी काय आहे बघा मूळ संख्या अधिक शेवटचे दोन अंक मूळ संख्या काय आहे एकशे ब्याण्णव अधिक शेवटचे दोन अंक मिळून तयार झालेली संख्या आहे ब्याण्णव या दोन्ही संख्यांचं बेरीज केलेली आहे दोनशे चौऱ्याऐंशी आलं आहे दुसरी पायरी काय करायचं आपल्याला शेवटच्या दोन अंकांनी तयार झालेल्या संख्येचा वर्ग लिहायचा आहे मग शेवटच्या दोन अंक मिळून तयार झालेली संख्या ब्याण्णव आहे ब्याण्णवचा वर्ग मात्र आपल्याला करावा लागेल त्यासाठी आपण आधी एक व्हिडिओ बघितला आहे की दोन अंकी संख्यांचे वर्ग कशा पद्धतीने लवकरात लवकर काढायचं ते पाहिले जर ते तुम्ही ट्रिक्स वापरला असेल तर इथे ब्याण्णवचा वर्ग आपण सहज काढू शकता जर व्हिडिओ पाहिला नसेल तर आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की पाहावा आता याच ठिकाणी ब्याण्णवचा वर्ग आहे आठ हजार चारशे चौसष्ट आता याच्यामध्ये एकक आणि दशकस्थानचे फक्त दोन अंक उचलायचे आपल्याला प्रत्येक वेळेस कोणत्याही शंभरपासून एकशे नव्याण्णवपर्यंतची संख्या संख्येचा वर्ग करत असताना ह्या ट्रिक्सचा वापर करत असाल तुम्ही तर शेवट वर्ग काढल्यानंतर शेवटच्या दोन अंकांनी तयार झालेल्या संख्येचा वर्ग काढल्यानंतर त्या ती वर्ग संख्या दोन अंकी असू दे तीन अंकी असू दे चार अंकी असू दे किंवा पाच अंकी असू दे त्याचे फक्त शेवटचे दोन अंक आपल्याला काय करायचे आहेत आप आपल्या उत्तराच्या वरती लिहायचे आहेत म्हणजे ते आपलं उत्तर जर त्या अंकाच्या आता इथे चौऱ्याऐंशी ही संख्या राहून गेलेली आहे मग ती हातच्याला गेली ती कुठे मिळवायची आपण तर आपण आधी जी मूळ संख्या अधिक शेवटचे दोन अंक अशी जी बेरीज दोनशे चौऱ्याऐंशी केलेली आहे त्याच्यामध्ये हा जो हातचंशी राहिलेला आहे आपला हा काय करायचा त्याच्यामध्ये मिळवायचा आहे कशा पद्धतीने बघा दोनशे चौऱ्याऐंशी अधिक चौऱ्याऐंशी बरोबर तीनशे अडुसष्ट आता इथे मिळाली आपल्याला तीनशे अडुसष्ट संख्या या दोन्हींची बेरीज ही आहे तशी आपण काय करायची आहे एकशे ब्या ब्याण्णवचे जे आपण वर्ग काढतो ते आधीच आपण चौसष्ट ही संख्या घेतलेली त्याच्या आधीचे जे अंक असणार आहेत उत्तराचे ते असणार आहेत हे तीनशे अडुसष्ट अशा पद्धतीने एकशे ब्याण्णवचा वर्ग छत्तीस हजार आठशे चौसष्ट तयार झाला काही अवघड नाही थीं� आपण सहज सहजरित्याने आपण काय करू शकतो या मोठ्या मोठ्या संख्यांचे वर्गसुद्धा आपण काढू शकतो आपल्याला नक्की माझा व्हिडिओ आवडला असेल आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट दिलात माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून पण तुम्ही सबस्क्राईब करा आपण सर्वांनी भेट दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद